अब अपना करियर किक स्टार्ट करें आईटी फील्ड में, वो भी 100% जॉब प्लेसमेंट के साथ। प्रोग्रामिंग, वेब डेवलपमेंट, ऐप डेवलपमेंट और कई स्किल्स एक साथ सीख सकते हैं। आपको कोई प्री कोडिंग नॉलेज रिक्वायरमेंट नहीं होगी। फ्रेशर्स भी अप्लाई कर सकते हैं। आईटी फील्ड में 10 साल से भी ज्यादा एक्सपीरियंस ग्लोबली रिकॉग्नाइज्ड टीचर्स आपको आपकी इस करियर जर्नी में साथ देंगे। येलो गैप एजुकेशन सोसाइटी ने अडोबे और टेक महिंद्रा जैसी कंपनीज के एम्प्लॉइज को ट्रेनिंग दी है। अगर आप करियर को लेकर परेशान है तो यहाँ आपको 100% फ्री करियर काउंसलिंग की जाएगी। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉन्टैक्ट करें। पुराने झगड़े के चलते 16 साल के लड़के का अपहरण कर हत्या करने वाले 4 युवकों को पुलिस ने किया गिरफ्तार। भिवंडी के कालहेर की वारदात। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत। भिवंडी नारपोली पुलिस स्टेशन गत 25 नवंबर को एक शिकायत दर्ज कराई थी 43 वर्षीय कुसुम रवि शर्मा ने। उनके मुताबिक उनका 16 साल का बेटा योगेश रवि शर्मा ये घर से गया था लेकिन वापस नहीं लौटा, और नाबालिग होने की वजह से पुलिस ने सबसे पहले अपहरण का मामला दर्ज कर 4 अलग अलग टीमें बना करके इसकी जांच शुरू कर दी। जब इस संबंध में मुखबिरों द्वारा उन्हें जानकारी मिली तो पुलिस भी हक्का बक्का रह गई। इस मामले में जो खुलासा हुआ है वो कुछ इस प्रकार से है कि योगेश रवि शर्मा का कुछ दिन पहले, लगभग 5 से 6 महीना पहले, झगड़ा हुआ था आयुष झा के साथ। इस झगड़े में योगेश ने आयुष के साथ मारपीट की, उसी के चलते ये झगड़ा खत्म करते हैं ऐसा कहकर योगेश को आयुष, उसका दोस्त अनिकेत, मनोज, शिवाजी और संतोष, ये दोस्त लोग जो है वो उसके साथ ही थे कालेर की खाड़ी के किनारे, इन्होंने योगेश को बुलाया और वहां पर फिर चाकुओं से उसको गोद करके उसकी हत्या कर दी। इतना ही नहीं, वहीं पर जमीन में गड्ढा खोद करके उसकी लाश को भी दबा दी। पुलिस ने इनके सबके मोबाइल लोकेशन चेक किए और सबके लोकेशन उस वक्त में वारदात वाली दिन और समय पर उसी जगह मिले, तो अंत में आयुष झा समेत इन तमाम सबको पुलिस ने गिरफ्तार किया है। इन सबकी उम्र 19 वर्ष से 23 वर्ष के आसपास है। क्या जानकारी दे रहे अपहरण और हत्या की इस मामले में पुलिस की इस प्रेस कॉन्फ्रेंस में पुलिस के वरिष्ठ अधिकारी, सुनिए। दिनांक 28/11/2023 रोजी नारपोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक 363 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता, की ज्यामध्ये योगेश शर्मा नावाचा युवक आहे ज्याचं 16 वय आहे, तो 25 तारखेला घरातून गेला, त्याच्यानंतर तो काही मिळून येत नव्हता। त्या अनुषंगानं जो मयत आहे त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगानं पुढील तपास सुरू होता आणि तपास सुरू असताना त्याच्यामध्ये काही संशयित नंबर आणि काही संशयित आरोपींची नावं नारपोली पोलीस स्टेशनचे सिनियर PI आणि डिटेक्शनचे अधिकारी EPI मोरे, PSI शेलार, EPI पवार आणि त्यांच्या टीमला काही मिळालेली होती। त्यानुसार एकूण 4 तपास पथकं तयार करण्यात आली होती आणि त्यामध्ये हे जे मूळ आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पूर्ण हा गुन्हा कसा केलेला आहे, त्यांचा करण्याचा त्यामागचा उद्देश काय होता, या अनुषंगानं संपूर्ण माहिती दिलेली आहे, की ज्यामध्ये 25 तारखेला हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी त्याला 6 महिन्यापूर्वी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता, त्यावरून त्यांनी त्याला कालेरची जी काही खाडी आहे त्या ठिकाणी त्याला तो वाद आपण मिटून घेऊया म्हणून बोलावून घेतलं। त्या ठिकाणी बोलवल्यानंतर जे आरोपी होते त्यांनी त्याला चाकूने वार करून त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे आणि मारल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी खड्डा खोदून त्याची बॉडी त्या ठिकाणी दफन केलेली आहे। त्या अनुषंगानं मग पोलिसांनी कलम 302 अन्वये नारपोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। आत्तापर्यंत या सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि सध्या तपास सुरू आहे, याच्यामध्ये अजूनही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत। हा जो आरोपी आहे तो दुर्लभ प्रेक्षकांना फॉलो करायचा आणि त्यांचं सारखं बनण्याचा तो प्रयत्न करत होता। हा जो मयत आहे याचे सोशल मीडिया अकाउंट चेक केला असता असं प्राथमिक दर्शनी निदर्शनास येत आहे की तो त्या सदर व्यक्तींना फॉलो करत होता। आरोपींचं वय किती आहे? आरोपी जे आहेत त्यांचं साधारण वय हे सगळे 18 ते 22 या वयोगटातील आहेत। यांचं आतापर्यंत तरी असं काही निदर्शनास आलेलं नाही की प्रिव्हियस काही त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे।
Thank you.